आदिवासी गावात मानव सेवा पॅरामेडिकल कॉलेज कडून कपडे वाटप कार्यक्रम। मानव सेवा पॅरामेडिकल कॉलेजचा सामाजिक उपक्रम। अंजनगाव सुरजी येथील मानव सेवा पॅरामेडिकल कॉलेज द्वारा चिखलदरा मधील आदिवासी गाव बोराळा मधील समता विद्यालय मध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित 23 जानेवारी 2021 ला सकाळी कपडे वाटप कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी सर्व गावकऱ्यांना शाळेचे मुख्याध्यापक श्री हनुमंत सरांनी निमंत्रण दिले होते। भरपूर गरजू गावकरी यावेळी उपस्थित होते। कॉलेजचे संचालक डॉक्टर नंदकिशोर पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की आम्ही मानव सेवा विकास फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून विविध आदिवासी गावात जाऊन कपडे वाटप, प्रथमोपचार पेटी, क्रीडा साहित्य, धान्य, आरोग्य पेटी, शैक्षणिक साहित्य, आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांना खोबरेल तेल, दंतमंजन पावडर, साबण, ब्रश वितरित केले आहेत। आपल्या गावातही असे उपक्रम पुढे राबविण्याचा आमचा मानस आहे। तसेच आम्ही पूर्ण अमरावती जिल्ह्यात जुन्या कपड्यांकरिता आवाहन करत असतो। संस्थेच्या आवाहनाला मान्यता देत भरपूर जुने कपडे उपलब्ध होतात। ते कपडे स्वच्छ धुवून प्रेस करून पन्नीत पॅकिंग करून आदिवासी गावात आदराने वितरित केले जातात। अशा या सामाजिक कार्याला भरपूर सामाजिक कार्यकर्ता मदत करीत असतात। मानव सेवा पॅरामेडिकल महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सर्व महिलांना साडी, पुरुषांना पॅन्ट शर्ट, मुलींना पंजाबी ड्रेस तसेच लहान मुलांना पॅन्ट शर्ट, वृद्धांनाही कपडे वितरित केले। 100 पेक्षा जास्त गावकऱ्यांना 300 पेक्षा जास्त कपड्यांचे वितरण करण्यात आले। यावेळी विद्यार्थ्यांमध्ये चंद्राक्षु गोल्डे, निखिल भगत, केयूर पटेल, ऋषिकेश कपले, सौरभ पाटील, पूजा भटकुलकर, कांचन सारभुकन, पंकज डेहणकर आदि सर्व उपस्थित होते। आयोजनामध्ये समता महाविद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र हनुमंते, मिलिंद मोरे सर व इतर कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभले।